नमस्कार मित्रांनो, टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरीसाठीचा जो ऑनलाईन आणि ऑफलाईनचा अभ्यासक्रम आहे आपल्याला दररोजचा पाठवायचा, तो आता आपल्याला एक नवीन एका ॲप्लिकेशनमध्ये एका क्लिकवर आपल्याला पाहायला मिळेल। तर ते ॲप्लिकेशन कसं वापरायचं सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर बघा, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी विनंती, आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी खाली दिलेल्या सबस्क्राईब या लाल बटनवर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉनवरसुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील। तर बघा, सर्वप्रथम आपल्याला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, इयत्ता तिसरी। आता ते ॲप आपण ओपन करून बघू आपल्याला त्याचा वापर कशा प्रकारे करता येतो। बघा, ओपन केल्यानंतर असा इंटरफेस दिसतो, इयत्ता तिसरी, चला शिकूया, शिकण्यात मजा आहे। आता आपल्याला चला शिकूया ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये मराठी विषयाला गणित, इंग्रजी, परिसर अभ्यास हे सगळे विषय आले। आता आपल्याला बघा, मराठी ऑप्शनवर जर क्लिक केलं आपण तर याच्यामध्ये आपल्याला मराठीचे सर्व टॉपिक आलेले। बघा, अशा प्रकारे मराठी विषयात जे जे आहेत पाठ, बघ, रानवेळी, इयत्ता तिसरी, पाणी किती खोल, एकदा गंमत झाली। आता या चित्रावर जर आपण टच केलं तर सरसर व्हिडिओ सुरू होतो आपला, म्हणजे आपल्याला तो व्हिडिओ पाहता येतो। आता हे झाले सर्व धडे आणि पाठ। आता आपण बॅक करू, बॅक केल्यानंतर आपल्याला गणिताचासुद्धा तसंच प्रकार आहे, नंतर इंग्रजीमध्येसुद्धा तसंच। आपल्याला इंग्रजीवर जर क्लिक केलं आपण तर आपल्याला इंग्रजीसुद्धा अशाच प्रकारे आपल्या सर्व लेसन इथं आपल्याला पाहायला मिळतात। क्लिक केलं तर आपण सरळसरळ आपल्याला आपण ते व्हिडिओ आपल्याला इथं पाहायला मिळतात। आता आपल्याला ऑनलाईन टेस्ट ऑप्शन आहे, या मराठी ऑनलाईन टेस्टवर जर क्लिक केलं आपण तर आपल्याला सगळं पाठांच्या ऑनलाईन टेस्ट आपल्याला इथं सहज उपलब्ध। बघा, रानवेळी कवितेवर जर क्लिक केलं आपण तर त्या कवितेची टेस्ट आपल्याला इथं ऑनलाईन ओपन होते आणि ते टेस्ट ऑनलाईन आपण सोडू शकतो, आपल्या विद्यार्थ्यांना शेअर करू शकतो। बघा अशा प्रकारे। आता हे टेस्ट आपल्याला शेअर करायची असेल तर या लिंकवर आपण क्लिक करायचं आणि टेस्ट आपण आपल्या विद्यार्थ्यांना शेअर करू शकतो, किंवा या ॲप्लिकेशनची लिंक शेअर करून ते डाउनलोड करून याचा वापर करू शकतात। लिंक शेअर करण्यापेक्षा ॲप्लिकेशनच ते डाउनलोड करून वापरू शकतात। तर बघा सर, निश्चितच आपल्याला अशा प्रकारे हे एक अत्यंत महत्त्वाचं ॲप आहे, छान बनवलेलं ॲप आहे सरांनी। आपल्याला याच्यामध्ये सर्व प्रकारचा ऑनलाईन अभ्यासक्रम घरी आपल्याला करता येतो, ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला दररोजचा अभ्यासक्रम व्हिडिओ पाहता येतात, नंतर लिंक आपल्याला ऑनलाईन टेस्ट सोडवता येते। तर बघा, निश्चितच विद्यार्थ्यासाठी, पालकांसाठी, शिक्षकांसाठी महत्त्वाचं ॲप्लिकेशन आहे। डाउनलोड करा मोबाईलमध्ये आणि याचा वापर करा। व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।